हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे गुरुवार 2 मार्च रोजी सकाळी मारुती मंदिर येथे बैठक संपन्न झाली. यावेळी गावातील सर्व जाती धर्मातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या बैठकीस संबोधित करताना जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुकुंददादा डोंगरे व गावातील युवकांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीने त्यांच्या कार्याला साजेसा असा मंगरुळ येथील प्रवेशद्वारावर भव्य दिव्य पुतळा उभा करून गावातील सर्व जाती धर्मांचे सण उत्सव, गावातील विविध कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंत्या राजकीय भूमिका बाजूला ठेवून सर्व सण उत्सव एकत्र साजरे करण्याचे ग्रामस्थांना मार्गदर्शनपर बोलताना स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी गावातील आवड व सवड असणाऱ्या जिद्दी, होतकरू व सुशिक्षित युवकांनी तन मन धनाने योगदान देण्याची शपथ घेतली. हा भव्य दिव्य पुतळा पुढील वर्षाच्या शिवजयंतीपूर्वी पूर्ण करण्याचा संकल्प केला. हा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषद प्रशालेसमोरील BSNL ऑफिसच्या बाजूला करण्याचे निर्धारित करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सुज्ञ व जाणकार यांच्यासह सर्व जाती धर्मातील युवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन अमर लबडे यांनी केले. परंतु प्रत्यक्षात कशी अंमलात आणायची, कुठून सुरू करायचं, कशी सुरुवात करायची, कुणाला बोलायचं, परंतु माझ्याकडे 10-15 दिवसाखाली तसं पाहिलं असतं महिन्यापासून मी ग्रामपंचायतच्या बॉडीच्या पाठीमागे की त्या जी लोक तिथं धंदे करायला लागले त्या लोकांना अगोदर तुम्ही त्यांना पलीकडल्या साईडला दुकानं काढून घ्या, म्हणजे त्यांनाही वाऱ्यावर सोडा असणार ती आपलीच आहे, कुणी असतील ती दुकानं काढा आणि पलीकडच्या साईडला आपली ग्रामपंचायत. खरं ते महत्वाचं आहे का सगळ्यात मोठा प्रश्न शिशुरुकर शिवस्मारक तर झालंच पाहिजे, पण शिवजयंतीचा शिवस्मारकाचा विचार घराघरात पोहोचला पाहिजे. वर्गणीशिवाय किंवा अर्थसाह्य असल्याशिवाय तर कधी मारणार नाही. मूळ जे दादांच्या संकल्पने तो उभा राहिला स्ट्रक्चर आहे. माझ्या दादांना विनंती आहे की कसं उभा करायचं आपण सुचवा. प्रत्येक गोष्ट काय तर प्युरिटी म्हणून थोडी फायनल असेल कारण आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही. आमचं जेवढं वय आहे तेवढं तुमचा अनुभव आहे आणि एखादं स्मारक उभा करायचं तेवढं सोपं पण नाही. दादांना पण माहिती आहे.